माझ्या प्रोजेक्टच्या डिझाईनचे पेपर बघितलेस तू? हो, नजर टाकली मी, पण डिटेल मध्ये बघायचे अजून. यु नो व्हॉट कार्तिक, माझ्या डोक्यात ना खूप बिग प्लॅन्स आहेत. म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं एक क्लस्टर बनवायचंय मला. अ व्हेरी व्हेरी बिग अँड अँबिशियस प्रोजेक्ट, पण तुझ्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे. तुझे इनपुट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. कार्तिक, कळतंय का? हो, आपण बोलू ना भेटल्यावर. ओके. ऐक ना, पण मी मला जे सुचतंय ते मी आता बोलून टाकते ना प्लीज. यु नो ना, समटाईम्स आय फॉरगेट. ओके, सो द प्लॅन इज आपण विसरले मी काय म्हणत होते. ऐक ना कार्तिक, कार्तिक म्युझिक खूप लाऊड नाही आहे, मला बोलायचंय. कार्तिक, ते गाणं बदल ना प्लीज, जुनं आहे. जय बात वेडलावी जीवा ही गुलाबी हवा. प्लीज ते बंद कर, बंद कर ना प्लीज. एक मिनिट, वॉट म्हणजे का बंद केलं? माझं डोकं भणभणतंय. काय होतंय? डोकं दुखतंय तिचं. थांब ना जरा, बोलतोय डॅडशी. आदी, आय एम सो हॅपी. यु नो व्हॉट, मी एक चांगली बिझनेस वुमन होणार आहे. रिअली? येस, कारण मी खूप फास्ट डिसिजन घेऊ शकते. म्हणजे बघ, लावण्याताई आणि मम्मांनी त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं. आता कार्तिक आणि दीपा एकमेकांबरोबर जास्त वेळ राहिले तर त्यांचा डिवोर्स होईल की नाही अशी मला भीती होती. म्हणून मी काय केलं माहितीये? श्वेता, जर ते एकत्र येत असतील तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? प्लीजच, डिवोर्सचा सल्ला तूच दिला होतास त्याला. हो, कारण त्यावेळेला सिच्युएशन वेगळी होती, वहिनी सापडत नव्हती, दादा दारू प्यायला लागला होता, म्हणून मी तसं सांगितलं त्यांना. आधी प्लीज, तू ना तुझं लॉजिक मला नको ऐकूस आणि तू ना यात पडूच नकोस, कळलं? म्हणजे मग काय करायचं? या सगळ्यापासून दूर राहा, बाकीचं मी बघेन. ओके. आधी चल ना आपण फिरायला जाऊया. श्वेता, बरी आहेस ना तू? आत्ता काहीतरी आपण बोलत होतो, आता मध्येच काय फिरायला जायचंय तुला? आधी प्लीज ना, क्लायमेट बघ ना किती छान आहे, आणि अशा क्लायमेट मध्ये आपण घरी जायचं. असू दे, पण मी नाही येणार. मी माझ्या नवऱ्याकडे हट्ट नाही करू शकत का? अरे यार श्वेता, आत्ता नको ना प्लीज. नो नो प्लीज, मी काही एक ऐकणार नाही. यू हॅव टू कम विथ. श्वेता प्लीज, मला काम आहे. प्लीज ना. हो नक्की, मी म्हटलं ना, आय प्रॉमिस. ठीक आहे, ओके, बाय. काय ग, कोणाचा फोन? तुझ्या प्रिन्सेसच्या प्रिन्सेसचा. कशी आहे ती? बरी. खरंच सांगते, मला तिचं इतकं कौतुक वाटत. अगं, तू कुहूच्या वयाची होतीस ना, एक दिवस पण माझ्याशिवाय राहायची नाहीस. मम्मा एक विचारू? हा, मी 2 दिवस जाऊन येऊ घरी. अगं हो, ते आय थिंक आपण सगळ्यांनीच घरी जाऊया. आता दीपा पण इथे आली आहे, हळूहळू दीपा आणि कार्तिकचं सगळं मार्गी लागेल. आणि खरं सांगू का, ललित मला रोज फोन करतो तेव्हा म्हणतो की आता घरी परत या. आणि ऍक्च्युली आता आय हॅव ऑल्सो स्टार्टेड मिसिंग हिम, सो लेट्स गो होम. घरी जाऊया. तसं झालं तर खरंच खूप बरं होईल, दीपालाही खूप आवडेल. मम्मा, अगदी माझ्या मनातलं बोललीस.
अगं लग्न करून ती त्याच घरी आली होती, तेव्हा जर आता ह्या पिरियडमध्ये ती तिथे असेल तर तिला अधिक छान वाटेल ना. म्हणजे तिची बेडरूम, तिचं किचन, तिचं घर, एकदा तिकडे आपण गेलो ना प्रिन्सेस की मला खात्री दीपाला ते घर सोडून जावं असं वाटणारच नाही. आणि हु नोज, त्या घरात गेल्यावर कार्तिकच्याही सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतील आणि मग तोही नमत घेईल. दे विल बी बॅक टुगेदर. हु नोज, काही होऊ शकतं. आणि मुळात आपण चांगल्याचाच विचार करूया, राईट? खरंच. चला परत घरी जाऊया आपल्या. मी दीपाशी बोलते, आय एम शुअर ती नाही म्हणणार नाही. इनफॅक्ट आता या ट्रायल पिरियडमध्ये ती आपली प्रत्येक गोष्ट ऐकणार बघ, आपलं मन नाही दुखावणार. थँक यू सो मच कार्तिक. बाय दीपा. तिला ड्रॉप करून तू मला भेटायला येतोयस हा? हो बाय. पिक वन, पिक वन. कार्तिक कम ऑन, पिक वन. म्हणजे तुम्हाला भेटायला येतोस. पण मी माझे काम झाले की फोन करेन तुला. पण या नक्की. आता फायनल बाय. रिसेंटली ओळख झाली आमची. पण तसं वाटलं नाही. म्हणजे? म्हणजे तिच्या वागण्यावरून तसं वाटलं नाही तुमची आत्ताच ओळख झाली आहे. तिचा एक बिझनेस प्लॅन आहे, त्यात तिला माझी मदत हवी. बिझनेस? ही मुलगी बिझनेस करणार आहे? किती लहान आहे ती? MBA. लहान कसली? लहान म्हणजे बालिश वाटली मला. बिझनेस करण्यासाठी जसा स्वभाव लागतो ना, तसा नाही वाटला. एवढ्याशा वेळेत तुला तिचा स्वभाव कळला? बऱ्याचशा गोष्टी जशा तुला कळतात ना, तशा मलाही कळतात. म्हणजे काय म्हणायचंय तुला? तू काही गोष्टी नुसत्या बघून ठरवल्यास ना, तसंच मलाही कळू शकतो ना नुसतं बघून. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की माझं आणि तिचं अफेअर आहे. काय? मी कुठे असं म्हटलं? मग काय म्हणायचं होतं तुला? हेच ना कार. हल्ली ना तुझ्या डोक्यात असेच विचार सुरू असतात. प्रत्येक गोष्टीकडे तू त्याच दृष्टीने बघतोस. काहीतरी बोलू नकोस. मग असं का म्हणालास अफेअर बद्दल? मी असं म्हणाले का? माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं. खोटं बोलतीयस. आणि उगाच तिच्यावर जळू नकोस. काय? मी जळते? ऑफकोर्स. तुझ्या वागण्यावरून सरळ सरळ कळत होत ते. अरे पण मी का जळू? उगाच तू काही बोलू नकोस. हा मी खरं तेच बोलतोय दीपा. तू तिच्याशी मगाशी जे वागलीस त्यावरनं कोणीही सांगेल की तुला तिचं आपल्यामध्ये असणं नाही आवडलं. कार्तिक गाडी थांबव. मी म्हटलं ना गाडी थांबव. राग आला खरं ऐकल्यावर? हे बघ, मी ऑलरेडी तुझे आरोप सहन केलेत. आता इथून पुढे तुझं काही ऐकण्याची इच्छा नाहीये मला. त्यापेक्षा खरं काय ते मान्य कर ना. हे असंच असंच वागतोयस तू हल्ली. आपल्या माणसांना वाटेल तसं बोलायचं, त्यांच्यावर वाटेल ते आरोप करायचे आणि मग ते आरोप त्यांना मान्य करायला लावायचे. तू ना खूप चुकीचं वागतोयस कार्तिक, असं नको करूस. खरं बोललं की माणसाला राग येतोच. तू गाडी थांबव प्लीज. प्लीज गाडी थांबव. झट्ट करू नकोस दीपा. घर जवळच आहे, मी सोडतो तुला.
आणि तुझे हट्ट तुझी सासू पुरवत असेल, मी नाही पुरवणार. कसं झालं चेकअप? आणि कार्तिक कुठे गेला ना तुला टाकून? तो त्याच्या मैत्रिणी बरोबर गेला वाटत. बाय द वे, तुला कळलं की नाही त्याच्या मैत्रिणीबद्दल? मला तर ऑलरेडी माहिती होत, बहुतेक त्यांच्यात काहीतरी सुरू आहे. हे सगळं तू मला का सांगतेस? का सांगतेस म्हणजे? दीपा तो अजूनही तुझा नवरा आहे, त्याचं बाहेर काय चाललंय हे तुला कळायला नको? तुझ्या डिवोर्सच्या लढाईत हे उपयोगी पडेल, ट्रस्ट मी. तुझ्या चांगल्यासाठीच सांगते मी. माझ्या चांगल्यासाठी तुला काहीही सांगायची गरज नाहीये, माझं मी बघून घेईन. दीपा, तुझं अफेअर चालू आहे असा आरोप केलाय कार्तिकने तुझ्यावर. कुठल्या बेसिसवर त्याने तुझ्यावर संशय घेतला? तर त्याने सुजयला आणि तुला एकत्र बघितलं म्हणून तू सुद्धा त्याच्यावर आरोप करू शकतेस. आयशावरून मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगू नको, कळलं? दीपा, तुझा असाही डिवोर्स होणार आहे, पण मी जे सांगते ना त्याने तुझी केस स्ट्रॉंग होईल, ट्रस्ट मी. कोर्टात भरपूर अलिमनी माग, मी करेन ना तुझी मदत. हे असेच पुरावे लागणार आहे कार्तिकच्या विरोधात. तुला कळत नाहीये का मला नकोय तुझी मदत? का ग? तुझ्या चांगल्याचा विचार करते म्हणून म्हटलं मी. माझ्या चांगल्याचा तू विचार करतेस? माझा तुझ्यावर विश्वास नाहीये श्वेता. आणि कोर्टात काय सिद्ध करायचं काय नाही ते मी माझं बघेन. मला नकोय कार्तिक कडनं काही. मी समर्थ आहे माझं आयुष्य उभं करायला. काय बोललीस? त्या फालतू हॉटेलमध्ये काम करून तू तुझं आयुष्य घडवणार आहेस? तिथे काम करून तू तुझ्या मुलांना वाढवणार आहेस? हो, माझ्या मुलांना मी कष्टाने वाढवणार. तुझ्यासारखा खोटारडेपणा करून मला काहीही मिळवायचं नाही. माझा स्वतःवर विश्वास आहे आणि दुसऱ्याने कमवलेली प्रॉपर्टी बळकवण्यात मला इंटरेस्ट नाही. दीपा, गप्पा बस, हळू बोल. मोठी बहीण आहे मी तुझी, आणि इथून पुढे माझ्याशी असं बोललीस तर याद राख. कार्तिक बघ, मेसेजला रिप्लाय करत नाही, फोन उचलत नाही. अम्मा, शांतपणे बसशील का तू? कळलं तर पाहिजे, डॉक्टर कडून निघाले नाही निघाले, कुठपर्यंत आली आहे दीपा, काय? दीपा, अगं ये सावकाश, बस बस बस. प्रिन्सेस पाहिजे ना, थकलीस का ग? बरं वाटतंय ना, काही त्रास नाही ना? डॉक्टर काय म्हणाले? तू पाणी पाणी. कार्तिक तुझ्या सोबत होता ना, आम्हाला काही टेन्शन नाही. गायनायकला काय विचारायचं काय नाही सगळं त्याला माहिती आहे, त्यामुळे त्याच्याशी बोलेन मी नंतर. तू सांग मला, तुला काही त्रास नाही ना? नाही सासूबाई, सगळं ठीक आहे. आणि बाळ कशी आहे? दोघही व्यवस्थित आहे. खरंच सांगते दीपा, कधी एकदा माझ्या नातवंडांना हातात खेळवते ना असं झालंय मला. आणि डॉक्टर तुझ्या तब्येतीबद्दल काय बोलले? डॉक्टरांनी एवढंच विचारलं की तुम्ही स्ट्रेस घेताय का, बाकी रिपोर्ट वगैरे सगळे व्यवस्थित आहेत, नॉर्मल आले. आणि आता तू स्ट्रेस घ्यायचं नाहीच आहे. अगं विठोबा आहे ना, त्याला तुझी काळजी. हे बघ, तुझी डिलिव्हरी जेव्हा होणार तेव्हा आम्ही सगळे तुझ्या सोबत असणार आहोत. माहित नाही डिलिव्हरीच्या वेळेस मी तुमच्या बरोबर असेन की नाही. मी सांगितलं ना, तू इथेच आमच्या सोबत असणार. दुसरा कुठलाही विचार मनात आणायचा नाही. दीपा असुबाई, तेव्हाचं तेव्हा बघूया. तेव्हाचं तेव्हा काय, महिन्या दीड महिन्यावर आली तुझी डिलिव्हरी, आणि काळजी कशी नाही वाटणार आम्हाला? आम्ही काळजी करणारच तुझी.
दीपा ग, मी माझ्या नातवंडांची चातकासारखी वाट पाहते. इनामदारांच्या घरातले पहिले ट्विन्स आहेत, दे आर सो स्पेशल. हो ना, त्यांचं कौतुक वेगळं. हो ना मम्मा. अगं, त्यांचे किती लाड करेन मी, तू बघशीलच. मम्मा, तुला जे काही लाड करायचे ना ते तू कर, पण त्यांची नावं ठरवण्याचा मान फक्त माझा आहे. ग, तो मान आत्याचाच असतो. पण नावं ठरवली आहेस का? हो ठरवली आहेत. काय, खर तर कार्तिकने सुद्धा नावं ठरवता. तू ना कार्तिकचं जाऊ द्या, नावं मी ठरवलेलीच जाहीर होणार. अगं हो, पण काय नावं ठरवली आहेस? मुलं झाली तर राम और श्याम, आणि दोन्ही मुली झाल्या तर सीता और गीता, आणि एक मुलगा आणि एक मुलगी झाली तर? त्याचा मी विचारच केला नव्हता. मग असली आत्या तू, यू आर नॉट प्रिपेअर्ड. सुचलं, पंटीवर पब्लिक. व्हेरी फन. तू तिचं वागणं मनावर नको घेऊस, ती हल्ली कशीही वागते. नाही, मी नाही मनावर घेणार, पण माझ्यामुळे ती अपसेट झालेली वाटली. जाऊ दे ना आयशा, काय फरक पडतो त्याने? नाही नाही, मला काहीच फरक पडत नाही, पण ती नक्की जेलस झाली आपल्या फ्रेंडशिपला घेऊन. हे बघ, तू तू नको लक्ष देऊस तिच्याकडे, आणि तिला आता काहीही वाटलं ना तरी मी नाही त्यात पडणार. यु नो व्हॉट, माझ्या बाबतीत नेहमी असं. म्हणजे माझे जे फ्रेंड्स आहेत, त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा त्यांच्या बायका मला घेऊन नेहमी इन्सिक्युअर होतात रे. आता काय करणार, मी आहेच तशी. व्हॉट डू थिंक? अरे अरे बोल, आता तुझी बायकोच बघ ना, किती इन्सिक्युअर झाली होती. माझ्या आवडीचं साधं एक गाणं पण लावू दिलं नाही तिने गाडीत. कार्तिक सॉरी, पण मला ना ती खूप अशी ऑर्थोडॉक्स वाटली. तुझ्या खांद्यावर हात ठेवला होता मी फक्त, तर तिचे डोळे बाहेर आले. तिला असं जलस होण्याचा काहीच हक्क नाही, कारण तिने सुद्धा तेच. आय नो, इट्स ओके. बाबा, तुझी बायको इथे नाहीये म्हणून हात लावला तुला? नाही तर तिने मारलं असतं ना मला. ती असलं काहीही करू शकत नाही. मी ऍज अ फ्रेंड म्हणून तुला सांगते, तू नको तिचा जास्त विचार करूस. हा म्हणजे जस्ट फॉरगेट हर. आय मीन जस्ट ट्राय टू फॉरगेट हर. आता तुम्हाला फक्त ट्रायल पिरियडच एकत्र काढायचा आहे, तो काढ अँड देन जस्ट एंड इट. डोंट वरी, आय एम विथ यू ऍट एनी कॉस्ट. मी तुला विचारणार होतो तू इथे कशी काय? मलाच काय विचारतोयस, तूच मला मेसेज दिला होतास ना की भेटायला ये म्हणून. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं एक क्लस्टर बनवायचं आहे मला, पण तुझ्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे. आपण एकत्रच बसूया, म्हणजे मी तुला इन डिटेल सगळं समजावते. ओके, हो आपण आपण बोलू ना भेटल्यावर. बहुतेक त्यांच्यात काहीतरी सुरू आहे. दीपा, कसला एवढा विचार करतेस? दीपा, रिपोर्ट्स नक्की नॉर्मल आहेत ना? हो हो लावण्यताई, सगळं नॉर्मल आहे, त्याबद्दल विचार नव्हते करत मी, रिलॅक्स. अच्छा, म्हणजे दुसरं काहीतरी ज्याचा एवढा विचार करतेस. काय झालंय दीपा, तू मला सांगूच शकतेस? हॉस्पिटलमधून आल्यानंतर सुद्धा तू टेन्शनमध्ये वाटलीस, काय झालंय? काही नाही. दीपा, कार्तिक तुला काही बोलला का? भांडला तुझ्याशी? तुझ्या रागवला? मग काही वेगळं बोलणं झालं का तुमच्यात? तुमचे प्रॉब्लेम्स डिस्कस केलेत का तुम्ही?
आमचं बोलणंच नाही झालं. काहीच बोलणं नाही झालं. असं कसं शक्य आहे? त्या गाडीत तुम्ही दोघंच होता आणि तरी. आम्ही तिघ होतो. म्हणजे गाडीत कार्तिकची मैत्रीण सुद्धा होती, आयशा. आयशा? प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात. तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.